आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपर फास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेर गावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ऍक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर कृषी विद्यापीठ गेट समोर वसमत रोड परभणी। संपर्क 9637729671। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये जोरदार पाऊस झालाय। अनेक ठिकाणी पुराचं पाणी घरात शिरलं, त्यामुळे पुराचं पाणी घरात शिरल्यावरून नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपयाच्या मदतीमध्ये यावर्षी वाढ करण्यात आली असून ही वाढ 10,000 रुपये इतकी केली जाणार आहे। याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत देखील केली। राज्यातील अतिवृष्टी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात निवेदन केलं। राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मुदत अनुदेय नसली तरी अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केलं। उद्या 25 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। परभणी शहरात उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या उर्वरित बांधकामासाठी 10 कोटी रुपयाचा निधी द्यावा अशी मागणी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून सरकारकडे केली। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी राज्यातील कोणती महापालिका स्वखर्चातून नाट्यगृह उभारते असं सांगा असा खडा सवाल सरकारला करत निधीबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप करत सरकारला धारेवर धरलंय। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। मानव मुक्ती मिशनच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना मणिपूर अत्याचारासंदर्भात निवेदन देण्यात आलंय। या निवेदनामध्ये मणिपूरमध्ये 3 आदिवासी महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आल्याची मानुषकीला काळीमा फसणारी घटना घडला असून या घटनेचा तसंच मणिपूरमधील हिंसाचाराचा आणि स्त्रियावरील अशा सर्व प्रकारच्या अत्याचाराचा निषेध करण्यात आलाय। केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून मणिपूरमधील हिंसाचार थांबून परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनावर मानव मुक्ती मिशनचे राष्ट्रीय संसद प्रमुख नितीन जाधव, अजित कदम, रामप्रसाद आंबोरे, संतोष धोत्रे, अमोल लांडगे, वैभव शेटे, नवनाथ महाराज, चैतन्य बोबडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी। मूळ व्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत। पत्ता आघा कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल 9921691008। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सन 2020-21 या वर्षासाठी केलेल्या ऑडिटमध्ये बँकेचे तत्कालीन कर्मचारी, अधिकारी, तालुका तपासणी व अंतर्गत तपासणीसाठी केलेल्या हलगर्जीपणामुळे बँकेच्या एकूण 1,96,90,414 रुपये इतका अपहार झाल्याचं आढळून आलंय। या अपहार झालेल्या रकमेसाठी तत्कालीन कर्मचारी, अधिकारी, तालुका तपासणीस व अंतर्गत तपासणीस यांना का जबाबदार धरण्यात येऊ नये या संदर्भाची नोटीस बँकेनं 73 कर्मचाऱ्यांना जारी केली आहे। या संदर्भात बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये 1 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली असून या नोटीसमध्ये नाव नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांना सुनावणीच्या दिवशी योग्य तो लेखी खुलावा आवश्यक कागदपत्रासह सादर करण्यास सांगण्यात आलं आहे। याबाबत स्वराज इंडियाचे गोविंदगिरी यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे। जैन मी गोविंद उत्तमरावगिरी, जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया परभणी। बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना माझं निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही भूल धापांना बळी पडू नये, कारण की 2020-21 या वर्षाच्या ऑडिटमध्ये बँकेच्या 2 कोटीच्या व्यवहारामध्ये निधीचा अपहार झाल्याचा ठपका जवळपास 70-75 कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये बहुतांश हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निवृत्त कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी करता येत नाही व त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा निधी हा परत घेता येत नाही, त्यामुळं ह्या सर्व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही भूलतापाला बळी पडू नये, दबावाला बळी पडू नये। आपले हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट युवराज बारहते यांच्याशी संपर्क करावा
व सदरील प्रकरणामध्ये आपल्या आपली आपल्याला या प्रकरणामध्ये मदत मागावी. धन्यवाद. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 150 विद्यार्थ्यांना प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वात शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय मिलिंदनगर इथं शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्यामध्ये पॅड, वही, पेन, कंपास आदींचं वाटप करण्यात आलंय. यावेळी प्रताप देशमुख यांच्यासह खंदारे, शंकर भागवत, तांदुराम बोराडे, सुदाम तुपसुंदर, सचिन सोनटक्के आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम सचिन पाचपुंजे यांनी आयोजित केला होता. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. परभणीतील नाट्यगृहाचं बांधकाम निश्चितपणे पूर्ण केलं जाईल त्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक घेण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सदस्य डॉक्टर राहुल पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले, परभणी महानगरपालिकेला मूलभूत सोयीसुविधा विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये 1000 आसन क्षमतेच्या नवीन नाट्यगृहाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देऊन 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेनं वातानुकूलन यंत्रणेसह विविध विद्युत कामं प्रस्तावित करून त्यासाठी निधीची मागणी केली. हे नाट्यगृह पूर्ण व्हावं हीच राज्य शासनाची भूमिका असून याबाबत लवकरच संबंधितांची बैठक घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यामध्ये सदस्य नाना पटोले, सुरेश वरपुडकर, रवींद्र वायकर यांनी देखील चर्चेत भाग नोंदवला. पद्मावती साडी डेपो परभणी घेऊन आलाय आपल्यासाठी खास मान्सून धमाका सेल. काठोपदर साडी, कॅटलॉग साडी, वर्क साडी, घागरा, चक्क शूटिंग शर्टिंग आहे त्या किमतीत चक्क 20-50% सूट. 499 रुपयात 2 प्रिंटेड किंवा कॉटन साड्या आणि 350 रुपयात शर्ट व पॅन्ट पीस. खरेदीचा आनंद द्विगुणित करण्याची हीच ती वेळ. पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी. राज्यातील अवर्षणग्रस्त भागात अत्यल्प पाऊस झाला किंवा झालाच नाही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी असल्यास टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याचं मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. सदस्य समाधान अवताडे यांनी मंगळवेढा, सोलापूर येथील पिण्याच्या पाण्याच्या आणि जनावरांना चाऱ्याविषयीच्या उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. त्यामुळे आता टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर आले असल्याचं सिद्ध झालंय. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. जिंतूर तालुक्यातल्या येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गळू लागली असून मागील 4 वर्षापासून ही इमारत मोडकळी झाली आहे. पावसाळ्यात ही इमारत पूर्णपणे गळत असून त्यामुळे आरोग्य केंद्रात काम एकाच खोलीत चालवलं जात आहे. प्रशासनानं याकडे लक्ष देऊन इमारतीची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोनू लाहोटी हे जिल्ह्यातल्या विविध कार्यालयामध्ये वेळेवर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांची झडती घेत आहेत. आज त्यांनी परभणीतल्या कोषागार कार्यालयामध्ये गेले असता त्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचारी हे गैरहजर असल्याचं दिसून आलं. तर तेथील कर्मचाऱ्यांनी हे उर्वरित कर्मचारी तपोवन एक्सप्रेसने येतात आणि तपोवन एक्सप्रेसने जातात. त्यामुळे कोषागार कार्यालयाचा वेळ 11:30 ते 4:30 असा झाला असल्याचं लाहोटी यांनी सांगितलं. दरम्यान लाहोटी यांच्या उपक्रमामुळे विविध कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी धसका घेतल्याचं दिसून आलंय. परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, सीईटी ची आवश्यकता नाही. प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम. उपलब्ध विद्याशाखा: सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध. प्रवेशासाठी 80-87-27-16-70 या क्रमांकावरती संपर्क साधावा. परभणी शहरातल्या वार्ड क्रमांक 3 मधील विश्वासनगर या ठिकाणी कित्येक वर्षापासून नाले नाहीत, नळ नाहीत व रस्ताही नाही, तसंच पथदिवे देखील नव्हते. मात्र अमरदीप रोडे यांच्या प्रयत्नामुळे वार्ड क्रमांक 3 मध्ये पथदिवे लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर धम्मदीप रोडे यांनी पुढाकार घेत रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे त्या रस्त्यावर मोडून टाकून दिला होता. तर आज या भागामध्ये कच्च्या नाल्या बनवून वार्ड क्रमांक 3 मधील नागरिकांना त्यांनी दिलासा दिलाय. याबाबत नागरिकांनी धम्मदीप रोडे यांचे आभार मानले आहेत. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. मणिपूर राज्यामध्ये आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी मणिपूर सरकार तात्काळ बरखास्त करून तिचा राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी देशाचे राष्ट्रपती यांच्याकडे भारतीय आदिवासी पॅन्थर कर्मचारी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात आलंय.
निवेदनावर गजानन मुकाडे, प्रशांत बोडके, सकाराम आंबोरे, अशोक कराळे, सुदाम भुरके, गजानन धुमाळे, ज्ञानेश्वर कुरुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. परभणीचे नूतन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी एमआयडीसीतील गोदामात ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील आढावा घेतला. तसंच या ठिकाणी तैनात करण्यात आलेला बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षेची पाहणी देखील केली. यावेळी निवडणूक विभागाचे दत्ता गिनगिने, अमित घाडगे, गजानन अन्नपूर्णे, प्रदीप जोगदळ, दिवाकर जगताप, बाळासाहेब साळवे आदींची उपस्थिती होती. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात विधानसभा व विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून हे प्रश्न सोडवण्याबाबत पुढाकार घ्यावा अशा आशयाचं निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील, पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर व जिंतूरचे आमदार मेघना बोर्डीकर यांना देण्यात आले. निवेदनावर किशोर हणेर, नितीन देशमुख, माधव आवरगंड, बालाजी मोहिते, गजानन जोगदंड, सचिन आवरगंड, गोविंद इकर, स्वप्नील गरुड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिक्षणात खंड पडलाय, चिंता नको. 8वी ते 10वी नापासांना 10वीत आणि 11वी व 12वी नापासांना 12वीत थेट प्रवेश. राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्था. घरी बसूनच घ्या शिक्षण. 15 वर्षांपुढील सर्व प्रवेशास पात्र. आजच प्रवेश घ्या. अभ्यास केंद्र गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंगळी. 96997744443 या नंबरवरती संपर्क साधावा किंवा www.nios.ac.in वर लॉग इन करा. जिंतूर तालुक्यातल्या माक येथील एका सामान्य कुटुंबातील मुलीनं नेत्रदीपक यश मिळवले. तिनं जिद्दीनं अभ्यासाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नामध्ये नीट परीक्षेमध्ये 587 गुण संपादित केले आहेत. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं एमबीबीएसचा खर्च कसा करायचा हा प्रश्न कुटुंबापुढे असल्याचं समजताच परभणीतल्या जिजाऊ ज्ञानतीर्थचे संस्थापक नितीन लोहट हे त्यांच्या मदतीला धावून आले व शिक्षण संस्था आणि मित्रपरिवारातर्फे तिला प्रतिमहा 5,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचं त्यांनी घोषित केलं. या विद्यार्थिनीचं नाव साक्षी अच्युतराव मोरे असं आहे. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. राज्यातील मराठा समाजातील महिला पुरुषांसाठी त्या योजना व कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतले असून यामध्ये स्थानिक पातळीवर व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म व लघु उद्योगांना चालना दिली जाणार आहे. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह महास्वयम या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत असं आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी विधानसभा अध्यक्ष आतिश गरड यांनी केलंय. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या परभणी जिल्हा अॅक्युपंक्चर जिल्हा उपाध्यक्षपदी डॉक्टर राहुल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन डॉक्टर नितीन पाटील यांच्या आदेशानं डॉक्टर राहुल देशमुख यांची परभणीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलंय. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. परभणी शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं गरोदर माता व लहान बालकांसाठी मिशन इंद्रधनुष्य विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून त्यासाठी मनपाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकूण 313 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर 0 ते 5 वयोगटातील गरोदर माता यांनी सर्व कामं सोडून पहिलं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन अतिरिक्त आयुक्त जयंत सोनोने यांनी केलं. या बैठकीला डॉक्टर मुजीब सय्यद, आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी, डॉक्टर संदीप कार्ले, जगदीश मुंदडा, गजानन जाधव आदींची उपस्थिती होती. रेड एपल एक्सक्लुसिव्स एमआयडीसी परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.